सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे नल्ली शॉपिंग हॉलचा. नल्ली मधनं मी काय काय शॉपिंग केली साड्यांची, सिल्क साड्यांची स्पेसिफिकली, ती मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी जर तुम्ही आहार रस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, तसेच बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज आम्ही बनवले की तुम्हाला समजतील. आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह सोबत आमचा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. चला तर मग सुरुवात करूया नल्ली शॉपिंग हॉलच्या व्हिडिओला आणि बघूया कुठल्या कुठल्या साड्या आणि कुठल्या प्रकारच्या साड्या मी घेतल्या आहेत. नल्ली स्टोअरचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो पण नक्की चेकआउट करा. मी वरती लिंक देईल याची, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ह्याची लिंक देईल, तर नक्की बघा. नल्ली जे की हे स्टोअर आहे 1928 पासून सगळ्यात जुनं स्टोअर आहे स्पेसिफिकली सिल्क साड्यांसाठी. आणि इथे तुम्हाला खूप छान ओरिजिनल जरी, हाफ जरी अशा डिफरंट डिफरंट टाईपच्या साड्या मिळतील. कॉटनच्या साड्या मिळू शकतात, तसेच ड्रेस मटेरियल, कुर्ता, चिकनकारी कुर्ता असे भरपूर प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील. आता त्यांच्या स्टोअरमध्ये मला रेडीमेड ब्लाउजेस पण तिथे दिसले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. चला तर मग बघूया नल्ली शॉपिंग हॉल आपण मी काय काय खरेदी केली आहे याचा. चला तर मग सगळ्यात पहिली साडी आपण बघूया नल्ली मधली कुठली घेतली. सुरेख अशी त्यांनी पेपर बॅग दिली. आम्ही ऑलमोस्ट इथून बऱ्यापैकी साड्या घेतल्या, त्यामुळे आम्हाला कॉटन बॅग्स पण त्यांनी दिल्या, शॉपिंग बॅग्स दिल्या कॉटनच्या, प्लस ह्या पेपर बॅग्स तुम्हाला प्रत्येक साडीसोबत येईल. आतमध्ये उघडल्यावरती तुम्हाला दिसतंय बॉक्स पॅकिंग प्रॉपर, ठीक आहे. नल्लीच याच्यावरती नाव मेन्शन केलेलं आहे, खूप सुरेख असा यांचा बॉक्स पॅकिंगची सोय आहे. प्लस इथे थ्रेडवर्क ह्याच्यामध्ये इन्सर्ट झालेलं थ्रेडवर्क आहे, जेणेकरून तुमची साडी प्रॉपरली गिफ्ट रॅपिंग सारखी पण दिसेल आणि प्रॉपर पॅक राहील ट्रॅव्हलिंगमध्ये. तसं त्यांची वेबसाईट त्यांच्या बॉक्सवरती मेन्शन केलेली आहे. चला तर मग फर्स्ट साडी ओपन करूया आपण. तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना सांगायचं, बजेटनुसार त्यानुसार तुम्हाला साड्या दाखवतात. सो दिस इज द फर्स्ट वन, ही पहिली साडी आहे. प्लस जर तुम्ही बघत असाल त्यांच्या बॉक्सवरती यांचं थँक यू अगेन, वेलकम आणि थँक यू चं आणि डिरेक्शन्स फॉर वॉशिंग येथे मेन्शन केलेले आहे त्यांनी. हे पण तुम्ही चेक करू शकता, कारण की हे सिल्क साड्या आहेत, त्याचे धुण्याचे जे डिरेक्शन्स आहेत त्यानुसारच आपल्याला ह्या साड्यांना प्रॉपर वॉश करावं लागतं. तर प्रेफरेबली हे ड्राय क्लीनच आपण शक्यतोवर ऑप्ट करायचं, म्हणजे शक्यतो ड्राय क्लीनच करायचं. सो हे असं सर्व इन्स्ट्रक्शन्स आहे, ते पण बघून घ्या, तुम्ही चेक करून घ्या. पहिली साडी ही मी घेतली आहे बघा, खूप सुरेख अशी पिंकिश कलर टोनमध्ये ही साडी आहे आणि खूप छान याला नाजूक ही अशी बॉर्डर इथे आपल्याला दिलेली आहे. तर ही फुलझरी साडी आहे. फुलझरी याचा अर्थ असा होतो की ही जर जी असते ही चांदीची जर असते, प्लस त्याच्यावरती आपल्याला गोल्डन कलरचं म्हणजे गोल्डची पॉलिश मिळते चांदीच्या जरीवरती, म्हणून याला फुलझरी म्हणतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर हाफ जरी पण हा एक प्रकार मला तिथे दिसला, प्लस 2 ग्रॅम जरी हा एक प्रकार मला तिथे बघायला मिळाला. सो अशा पण तुम्हाला ब्रोंज जरी, ओके, म्हणजे ब्रोंज पासून बनवलेली जर, असे पण तिथे भरपूर प्रकार आहेत. आपण ओपन करूया साडी. तर तुम्हाला दिसतच आहे खूप छान असं हे नाजूक वर्क केलेली ही साडी आहे आणि काठ पण खूप छान आहे त्याचे, प्लस पिंक पायपिंग आहे. जे कलरची साडी आहे पीच पिंक मधली थोडी तशी ही साडी आहे. आणि जर तुम्हाला कॅमेऱ्यात प्रॉपर दिसत असेल तर ड्युअल शेड आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. तर ड्युअल शेडची ही साडी आहे, म्हणजे बघा इथे माझ्या बोटाच्या तिथे तुम्हाला पिंकिश टोन आहे, प्लस इकडे ऑरेंज टोन तुम्हाला बघायला मिळतो आहे. सो ही अशी ड्युअल टोनची साडी आहे. लग्न कार्यामध्ये, फंक्शन्समध्ये डेफिनेटली ह्या साड्या खूप सुरेख उठून दिसतात आणि एक दागिनासारखा असल्याने खूप छान लुक येतो. त्यामुळे एकदा इन्व्हेस्ट करायला नक्कीच हा चांगला ऑप्शन आहे सिल्क साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं, आणि ह्या वर्षानुवर्ष टिकतात. या ऍज अ लेगसी सारखे आपण पुट फॉरवर्ड करू शकतो, म्हणजे मुलीकडून आईकडून मुलीला, मुलीकडून तिच्या मुलीला सुनेला, अशा टाईपमध्ये आपण ह्या
साड्या डेफिनेटली प्रॉपर केअर करून सांभाळल्या तर यूज करू शकतो. सगळ्यात पहिले आता आपण बघतो आहे याचा पदर. तर तुम्हाला पदर हा दिसतो आहे, खूप सुरेख असा हा पदर आहे. ठीक आहे, खूप सुरेख हा पदर आहे आणि पदरावरती पण तुम्हाला दिसत आहे फाईन जरीचं काम केलेलं आहे पदरावरती आणि खूप छान गोल्डन शाईन त्या पदराला आली आहे. ऑरेंज पीच पिंक टाईप मध्ये याची शेड आहे. मी जवळून तुम्हाला पदर दाखवते. खूप सुरेख हे वर्क आहे. प्लस तुम्हाला दिसतंय पदरावरती मोराची बारीक डिझाईन केलेली आहे आणि पानांची इथे डिझाईन दिसते आहे पदराच्या काठावरती आणि खूप सुरेख असे हे मोर आहे. प्लस ही चौकटांची डिझाईनचा पदर आहे आणि हा रिफ्लेक्ट होतोय आता सनराईज मध्ये, म्हणजे सूर्यकिरणांवरती हा रिफ्लेक्ट होऊन प्रॉपर गोल्डन कलरचा हा पदर मला दिसतोय. कॅमेरात किती कॅप्चर होत आहे सांगता येत नाही, बट डेफिनेटली आपण आपल्याला कळते की हे खूप छान चमकून येतोय हा पदर. प्लस इथेच तुम्हाला हे कार्ड बघायला मिळत आहे. तर पूर्ण घडी मी मोडत नाहीये त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला असं दाखवते सेक्शन वाईज. तर पूर्ण साडी ही अशा टाईपची आहे. याच्यावरती छान हे वर्क आहे चांदीचं, सिल्वर वर्क इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. अशा टाईपची ही साडी आहे. त्याचा आता आपण ब्लाऊज पीस बघूया. ठीक आहे, ब्लाऊज पीस पदराला लागूनच आहे. हे इथे ब्लाऊज पीस आहे. तर आपल्याला ब्लाऊज पीस हे प्लेन इथे मिळालेलं आहे. सेम कलरचा आहे साडीच्या, म्हणजे तुमच्या घरात आई, तुमच्या इनलॉज मध्ये कोणाला तुम्हाला द्यायचं असेल, आईला बहिणीसाठी घ्यायचं असेल, तर डेफिनेटली खूप छान, म्हणजे सेम कलरचं, एज लोकांसाठी सेम कलरचं ब्लाऊज, रनिंग ब्लाऊज आपण जे यूज करतो, तर डेफिनेटली हे खूप छान वाटणार ह्या साडीला. कारण की पूर्ण साडीभर तुम्हाला कुळ्या बघायला मिळत आहे. तर ब्लाऊज हे आपण प्लेन असलेलं खरंच खूप छान दिसणार आहे. प्लस त्याला क्राट पण तुम्हाला मिळत आहे ब्लाऊज वरती. तर अशी ही फर्स्ट साडी आहे आणि त्याचं हे ब्लाऊज पीस आहे पदराला लावून. आणि प्लस ब्लाऊज पीस वर पण तुम्हाला हे एवढे मोठे काठ मिळत आहे आणि एवढ्याच फुल पट्ट्याचं तुम्हाला ब्लाऊज मिळत आहे. आपण साडी बघत आहोत फुल. तर साडी जर तुम्ही बघाल तर खूप सुरेख अशी ही साडी आहे. प्रॉपर मी तुम्हाला दाखवते, ही बॉर्डर आहे अशी सुरेख, ही मीडियम साईज बॉर्डर आहे कारण याच्यापेक्षा सुद्धा मोठी बॉर्डर येते साडीमध्ये. प्लस पूर्ण साडी भरून तुम्हाला इथे ह्या छान अशा कुइऱ्या पानांच्या आकाराची डिझाईन आहे. प्लस त्याच्यामध्ये सुद्धा चांदीची ही जर आहे. प्लस सिल्वर फुलं तुम्हाला बघायला मिळत आहेत बघा. सो अशी ही साडी आहे. आणि जर तुम्ही लाईटमध्ये, आता लाईट पडल्यावर तुम्हाला दिसत असेल बघा, ड्युअल टोन आहे पीच ऑरेंज टाईपमध्ये. प्लस पिंक कलर इकडे हा तुम्हाला शेड दिसतो आहे. प्लस पिंक कलरची पायपिंग आहे बॉर्डरला आणि खूप सुरेखी बॉर्डर आहे. बॉर्डरवरती पण जसं मी पदरावरती तुम्हाला दाखवलं मोर आहे दोन्ही साईडला वर खाली, बॉर्डरवर ही अशी सुरेख डिझाईन केलेली आहे. सॉफ्ट ही कांचीपुरम सिल्क साडी आहे, ही प्युअर सिल्क मध्ये आहे ही. सो अशी ही साडी, तो पदर आहे मी जो आधी दाखवला आणि याच्यावरती प्लेन आपल्याला ब्लाऊज मिळत आहे. आता वळूया प्राइस कडे. फुल जरी ही साडी आहे तर ही मला पडली ऑलमोस्ट 15,000 to 20,000 च्या रेंज मध्ये.
सो अशी ही नल्लीची साडी आहे। नेक्स्ट साड़ी अगेन नल्ली मधून मी घेतलेली, सेम पैकेजिंग आहे, पेपर बैग्स तुम्हाला मिळते, जास्त शॉपिंग केली तर ते मोठे शॉपर्स पण देतात तुम्हाला। सो नेक्स्ट आता आपण बघूया, अगेन ह्याला सुद्धा सुरेख पैकेजिंग आपल्याला मिळाली आहे, तुम्हाला दिसतेच आहे खूप सुरेख अशी ही पिंक कलर मधली ही साड़ी आहे, प्लस याला छान ही गोल्डन बॉर्डर यांनी आपल्याला दिलेली आहे नल्लीने। चला तर मग बघूया नेक्स्ट आपली साड़ी, खूप छान ही पिंक कलर ची साड़ी तुम्हाला इथे बघायला मिळते आहे नल्लीची, आणि हे गोल्डन कलरचं छान वर्क आहे ह्या साडीला, प्लस हे छोटे बुट्टे इथे दिलेले आहेत त्यांनी खूप सुरेख असे, आणि छान अशी ही साडी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपण साडी बघायला। तर वजनाला जर तुम्ही बघाल तर डेफिनेटली खूप लाइट वेट साडी आहे, खूप हेवी नाहीये, लग्न कार्यांमध्ये आपण नेसतो दिवसभर, तर खूप छान हा ऑप्शन आहे, आणि आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी लग्नांसाठी किंवा असं जे तुमचे लाईफमधले जे इव्हेंट्स आहेत जे खूप छान आणि युनिक इव्हेंट्स आहेत त्याला डेफिनेटली तुम्ही ह्या सिल्क साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। कॉस्टली असल्या तरी त्या वन टाइम इन्व्हेस्टमेंटसाठी खूप छान आहे, आणि ह्या पिढ्यानपिढ्या चालत राहतात, ह्या खराब होत नाही प्रॉपर याची केअर घेतली तर, जरूर हे तुम्ही चेक करा। चला तर मग बघूया आता, जसं की तुम्हाला दिसत आहे साडी, आणि साडीवरती असं हे वर्क आहे, हे छोटे छोटे सिल्कचे फुलं तुम्हाला इथे बघायला मिळत आहे, प्लस हे जरीचं वर्क इथे दिलेलं आहे, अगेन ही फुल जरी साडी आहे, फुल जरी जसं मी मगा मेन्शन केलं आहे, फुल जरी हाफ जरीचे टाईप्स असतात त्यापैकी ही अगेन फुल जरी साडी आहे। सो अशी ही फुल साडी आहे, आता आपण ओपन करून बघूया, तुम्हाला दिसतच आहे पूर्ण साडी भरून आपल्याला हे बुट्टे बघायला मिळत आहे पूर्ण साडी भरून, आणि आता आपण पदर बघूया याचा, खूप सुरेख असा हा पदर आहे, आणि अल्टिमेट ही साडी आहे, इवन लग्नामध्ये आईसाठी नवरीसाठी पण हे खूप छान ऑप्शन आहे। तर जसं की तुम्हाला दिसत आहे पिंक कलरची ही साडी आहे, पिंक कलरची साडी आहे, आणि पदर गोल्डन आहे, आणि काठपणेचे गोल्डन दिले। आता पदराकडे वळूया, आणि पदराला खाली ही छान अशी सुरेख बॉर्डर दिलेली आहे, अशी ही फुलांची डिझाईन, प्लस हे असे ही डिझाईन एक तुम्हाला बघायला मिळते आहे, आणि ते छोटे छोटे पानांची ही डिझाईन तुम्हाला बघायला मिळते, प्लस यालाच लागून तुम्हाला दिसतंय मीडियम साईज ऑलमोस्ट हा काठ आहे, आणि पिंक पायपिंग इथे दिलेली आहे साडीला, आणि प्लस जसा हा खाली हा जसा काठ आहे तसाच सेम पदराच्या वरती पण तुम्हाला हा काठ बघायला मिळतोय, बघा सेम त्या टाइप मध्ये हा एवढा बॉर्डर आहे इतका हा पदर आपल्याला बघायला मिळतोय। हा पदर आहे, आता ब्लाउज पीस आपण बघूया, तर ब्लाउज पीस इथे दिसतंय आपल्याला कारण की हे जे पार्टिशन असतं इथून आपल्याला कळतं हे ब्लाउज पीस आहे, ओके। तर ब्लाउज पीस आपल्याला स्टार्टिंग ऑफ द साडी मिळालंय, पहिल्या साडीमध्ये पदराला लागून ब्लाउज पीस होता, इथे साडीच्या सुरुवातीला हे ब्लाउज, आता ह्या साडीमध्ये सुरुवातीला म्हणजे साडीचं स्टार्ट होतं तिथे हे ब्लाउज पीस आपल्याला बघायला मिळतंय, बघा खूप सुरेख असं हे प्लेन ब्लाउज पीस इथे आपल्याला मिळालेला आहे, प्लेन ब्लाउज पीस आहे, आणि हे बघा इथे पार्टिशन तुम्हाला दिसेल, ही इथून साडी स्टार्ट होते, साडीवरती हे अगेन हे फुलांचं वर्क इथून स्टार्ट होत आहे, प्लस हे बुट्टे इथे मिळत आहेत आपल्याला छान युनिक आपली ट्रॅडिशनल डिझाईन म्हणू शकता तुम्ही, आणि हे प्लेन तुमचं ब्लाउज पीस, ब्लाउज पीसला पण तुम्हाला इथे काठ दिले गेलेले आहेत, मीडियम साईज हे काठ आहेत, ब्लाउजवरती खूप छान जातील, पदराला मॅच हे काठ आहेत तुमच्या, आणि हे ब्लाउज पीस। नेक्स्ट आता आपण साडी बघूया, पूर्ण साडी ही
ह्या वर्क मध्ये इथे दिलेली आहे त्यांनी पूर्ण साडी. सो मी तुम्हाला आता जवळून दाखवते. सो हे काठ आहेत याचे साडीचे. अशी ही पूर्ण साडी तुम्हाला इथे बघायला मिळेल. अगेन ही फुल जरी साडी आहे, खूप सुरेख आहे ही साडी, खूप छान दिसणार ही. प्रॉपर ब्लाउज, मॅचिंग ब्लाउज शिवल्यावरती. आता प्राइसिंग कडे वळूया. याची पण प्राइस ऑलमोस्ट 15 to 20,000 च्या रेंज मध्ये आहे ही, कारण की जरी वरती प्राइसिंग असते. अगेन ही कांची फाईन जरी आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहे म्हणून याची प्राइसिंग पण तशीच आहे. सुरेख अशा या नल्लीच्या साड्या आहेत. बघा, सिल्क मध्ये आहे, कॉटन मध्ये आहे. मी शॉपिंग केली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अजून असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आहार रस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील. तसेच व्हिडिओ मी बनवण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह सोबत आमचे व्हिडिओ शेअर सुद्धा करा. Thank you.